ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचं ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य ग्रामपंचायत महासंघाच्या शिष्टमंडळाला दिलं. वित्त विभागाशी संबंधित विषयांबाबत वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी शिष्टमंडळाला सांगितलंय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बिंदू चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. वेळोवेळी मंत्री पातळीवर निवेदनं देऊनही त्याची दखल घेतली नसल्याबद्दल शिष्टमंडळानं या बैठकीत नाराजी व्यक्त केली. कॉम्रेड दिलीप पोवार, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्यासह शिष्टमंडळानं नामदार हसन मुश्रीफ यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्रालयांतर्गत येणारे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. दोन गोष्टींचं मी त्याला आश्वासन दिलं की ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जे विषय आहेत की जे ताबडतोबीनं जी आर काढून आम्हाला त्यांचा निर्णय मान्य करता येण्यासारखे ते आम्ही आमच्या स्तरावर करू. वित्त विभागाचा जो आहे की ज्यावर वित्तीय भार पडणार आहे तो विषय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या या वित्त विभागाशी निगडीत असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याचं आश्वासनही नामदार मुश्रीफ यांनी दिलं. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.